सब अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। माने सब अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। माने सब अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। डॉक्टर सुरेश माने देशातील समाज बदलाच्या परिवर्तनवादी लढ्यातील महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही एक सुपरिचित बहुआयामी व्यक्तिमत्व। माने सब अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। माने सब अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। माने सब अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। कांशीराम साहब से ये भी सबक कभी भी भूलनी नहीं चाहिए कि कोई भी आंदोलन हो उसकी सही ताकत नेता नहीं होता है, उसकी सही ताकत कार्यकर्ता होता है, वर्कर होता है। आयुष्य सर्वजण जगतात, किंबहुना मरेपर्यंत जगावच लागत, परंतु काही मोजकीच माणसं अर्थपूर्ण ध्येयवादी आयुष्य जगतात। प्राध्यापक डॉक्टर सुरेश माने याच खास पठडीतले अर्थपूर्ण ध्येयवादी कार्यकर्त्याचं मूर्तिमंत स्वरूप। हमें बहुजन आंदोलन की फिकर है और इसीलिए महाराष्ट्र में बहुजन आंदोलन अपने पैरों पर खड़ा करके 2019 तक उसको सफल बनाकर किसी भी कीमत पर दिखाएंगे। माने सब अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। उठ बहुजना जागा हो, महाराष्ट्र का राजा हो। माने साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। अक्षर शून्य कुटुंबात लहानशा खेडेगावात वाढलेल्या डॉक्टर माने साहेबांना हे ध्येयवादी जीवन पारंपरिक वारसा पद्धतीने मिळालेलं नाही, तर ते त्यांनी अपरंपार सततच्या प्रयत्नातून उभं केलेलं आहे। आक्रमक व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर माने साहेबांनी शिक्षणासाठी आणि ध्येयासाठी 1978 साली मुंबई पहिल्यांदा गाठली आणि बघता बघता ते स्वबळावर वरळी बीडीडी चाळ आणि सिद्धार्थ विहार वसतिगृहाच्या प्रांगणातच कायद्यातील पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदव्या प्राप्त करत सिद्धार्थ विधी महाविद्यालय, गोखले कॉलेज आणि नंतर मुंबई विद्यापीठात कायद्याचे प्राध्यापक। माने साहब अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। की येणाऱ्या दिवसामध्ये बीआरएसपीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक नवीन राजकीय समीकरण आपल्या समोर घडत आहे। फुले शाह आंबेडकरांचं राजकारण, बहुजनांचं राजकारण, पिछड़ो का, दलितों का, ये मुसलमानों का आंदोलन एक नए सिरे से बीआरएसपी के माध्यम से खड़ा होगा और जरूर उसको हम किसी भी कीमत पर सफल बनाकर रहेंगे। माने सब अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। उठ बहुजना जागा हो, महाराष्ट्र का राजा हो। माने साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। प्राध्यापक डॉक्टर सुरेश माने सिद्धार्थ विहार मध्ये स्थिरावले काय त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली। त्यांच्या प्रखर आणि प्रभावी लेखणीतून सामाजिक विद्रोहाचा इतिहास, भारतीय राज्यघटना, पुणे करार, इतर कायद्याची पुस्तकं असे एकूण 11 पुस्तकं, 7 पुस्तिका आणि जवळजवळ 65 लेख, नामवंत पुस्तकं आणि जर्नलमधून इंग्रजी भाषेशिवाय मराठी, हिंदी, तामिळ आणि मल्याळम भाषेतून प्रकाशित झालेलं समृद्ध साहित्य आहे। शौरींना त्यांनी दिलेलं सडेतोड उत्तर हे इंग्रजीमधील पहिलं उत्तरादाखल पुस्तक ठरतं, तर त्यांचं सामाजिक सांस्कृतिक विद्रोहांचा संक्षिप्त इतिहास हे पुस्तक परिवर्तनाच्या लढ्यातील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी संदर्भ ग्रंथ आहे। द मॅन हू कोडिफाईड इंडियन इंडिपेंडन्स या त्यांच्या सर्वात अलीकडील प्रकाशित पुस्तकानं आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून भारताच्या फाळणीचा प्रश्न, स्वातंत्र्याची चळवळ आणि घटनाकार आंबेडकर या दुर्लक्षित विषयांवर वस्तुनिष्ठ प्रकाश टाकत प्राध्यापक डॉक्टर माने साहेबांनी संपूर्ण प्रचलित इतिहासाची पुराव्यानिशी पुनर्मांडणीच केलेली आहे। एका समर्थ लेखकाचं प्रतिबिंब डॉक्टर मान्यांच्या व्यक्तिमत्वात आढळत। पूरे महाराष्ट्र के आंबेडकरी आंदोलन के परिप्रेक्ष्य में कोई इस बात को लेकर ये लंबी चौड़ी बहस नहीं कर सकता कि आंबेडकराइट पॉलिटिक्स, आंबेडकराइट मूवमेंट की कोई इंडिपेंडेंट स्पेस महाराष्ट्र की राजनीति में बनेगी, टिकेगी या नहीं टिकेगी, इसके ऊपर लंबी चौड़ी बहस करने के लिए सबूत देने की जरूरत नहीं है। एक बड़ी स्पेस है, लेकिन अगर हम बड़ी सबसे लंबी लाइन खींचेंगे
तो वो स्पेस हम भर के आपको दिखा सकते हैं। ये भरोसे के साथ इस रास्ते पे चल रहे। अब जब रास्ते पे चलेंगे तो अकेले नेता से काम थोड़ा चलता है, ये तो आंदोलन बनना चाहिए। ये किसी आदमी के इर्द गिर्द नहीं बनना चाहिए, इसकी मूवमेंट बननी चाहिए। माने सब अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। उठ बहुजन जागा हो, महाराष्ट्राचा राजा हो। माने साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। माणूस नुसता चिंतनशील असणं हे पूर्णत्वाचं लक्षण नाही, तर तो त्याप्रमाणे कार्यरतही असला पाहिजे असं ठामपणे मानणाऱ्या माने साहेबांच्या व्यक्तिमत्वानं सामाजिक चळवळीची नाळ पकडली, तीही 1980 दरम्यानच मुंबईत सिद्धार्थ विहार वडाळा इथं राहत असताना देखील। त्या काळी फारसं आकर्षण नसणाऱ्या मान्यवर कांशीरामजींच्या चळवळींकडे ते जाणीवपूर्वक ओढले गेले। जात धर्म पोटजात गाव प्रांत यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी कांशीरामजींच्या चळवळीशी स्वतःची नाळ जोडली। वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी त्यांनी कांशीरामजींची भेट घेतली आणि त्यांच्या समोरच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तडाखेबाज भूमिका मांडली। डॉक्टर माने तेव्हापासून ते आज तागायत जवळजवळ 28 वर्ष मान्यवर कांशीरामजींच्या बहुजन उद्धारक आणि आंबेडकरी पूर्तीच्या संघर्षाचे एक महत्वपूर्ण घटकच आहेत। माने साहब अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। माने साहब अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। पुन्हा त्याच ताकदीनं त्याच जिद्दीनं हे संबंध महाराष्ट्रामध्ये लागू आणि एका वर्षानंतर 10 महानगरपालिका 197 नगर पंचायती नगरपालिका आणि 27 ZP निवडणुका महाराष्ट्रामध्ये आहेत। त्या निवडणुकीमध्ये 8-9 महिन्यानंतरच आम्ही कुणाची औलाद आहोत तुम्हाला पुराव्यासह दाखवून देऊ। माने साहब अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। उठ बहुजन जागा हो, महाराष्ट्राचा राजा हो। माने साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सतत चळवळीत योगदान देणारे डॉक्टर मानेसाहेब हे नक्कीच एक अनकॉम्प्रोमाइजिंग लीडर म्हणून मान्यता प्राप्त झालेले आहेत। ही अच्छी बात है कि हमारे में ऐसे जिगरबाज लोगों की कोई कमी नहीं है, जिसके कारण आंबेडकरी आंदोलन, बहुजनों का आंदोलन, पिछड़ों का आंदोलन, कई सारी कठिनाइयों के बाद आज भी महाराष्ट्र हो या महाराष्ट्र के बाहर हो, अपनी एक अलग पहचान बनाने में सफल है। एक उसका अपना एक अस्तित्व है।